राज्यातल्या सत्ता संघर्षावर आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे एकूण पाच याचिकांवर उद्या ही सुनावणी होईल आज कोर्टात गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला लेखी युक्तिवादातल्या भाषेतनं आम्हाला कायदेशीर मुद्दे समजण्यास अडचण होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं मुद्दे स्पष्ट होत नसतील तर सुधारित युक्तिवाद द्या असं सुप्रीम कोर्टानं हरीश साळवे यांना सांगितलेलं आहे पाच याचिकांवर उद्या सुनावणी होणार आहे युक्तिवाद होणार आहे शिंदे आणि ठाकरे गटाचं या युक्तिवादाकडे या सुनावणीकडे लक्ष असणार आहे राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबतीतल्या निकालाच्या अनुषंगानं ज्या घडामोडी आहेत त्या उद्या आणखी तीव्रपणे घडत असल्याचं पाहायला मिळणार आहे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूंकडनं आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान जोरदार युक्तिवाद करण्यात आला पाच याचिकांवर मात्र आता उद्या सुनावणी होणार आहे शिंदे आणि ठाकरे गटाचं या सुनावणीकडे अतिशय बारकाईनं लक्ष असणार आहे सुप्रीम कोर्ट उद्या नेमका काय निकाल सुनावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांकडनं विरोधातल्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं कोणकोणते मुद्दे दोन्ही पक्षांकडनं मांडले गेले आपण त्यावर एक नजर टाकूया निवडणूक आयोगाकडून आदेश मिळवून सरकार वैध ठरवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला तर बहुमत गमावलेल्या नेत्यासाठी हा कायदा शस्त्र म्हणून वापरता येऊ शकणार नाही असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद केला गेला त्यामध्ये आमदार आजही उद्धव ठाकरेंना अध्यक्ष मानतात असं म्हटलं गेलं तर शिंदे गटाकडून यावर प्रतिवाद केला गेला आमच्या पक्षामध्ये दोन गट असल्याचं सांगितलं गेलं ठाकरे गटानं युक्तिवाद करत बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा नवा पक्ष काढावा असा युक्तिवाद केला तर शिंदे गटाकडून जो युक्तिवाद करण्यात आला त्यामधला हा महत्वाचा मुद्दा होता पक्षात राहून नेतृत्व बदलू शकत नाही का दहाव्या सूचीचं उल्लंघन झाल्यास आमदार अपात्र ठरतात असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला तर पक्ष सोडला तरच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आमदार अपात्र ठरल्यास पुढची सगळी प्रक्रिया ही बेकायदेशीर मानायला हवी असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला तर आम्ही अजूनही त्याच पक्षात असल्याचा पुनरुच्चार शिंदे गटाकडून करण्यात आला